नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महानिर्मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कराडपासून पश्चिमेला ढेबेवाडी रोडवर 1-2 किलोमीटरवर हनुमंत हुलवान यांची शेती आहे. अगोदर त्यांनी काही आंब्याची झाडं, सागवान, चिक्कू, केळी याचा शेतीमध्ये योग्य पद्धतीने लागवड करून त्याचा विकासही केलेला आहे. आता ते बांबू कडं वळलेले आहेत, तर त्यांनी ह्या विशेषतः उन्हाळ्यामध्ये जी लागवड केलेली आहे, कुठल्या प्रकारचे प्रजाती लावलेले आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत, बोलणार आहोत त्यांच्याशी. नमस्कार. 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 आता इथं चचेगाव तालुका कराड जिल्हा सातारा इथे माझी शेती आहे. आणि त्या शेतीमध्ये आता जे क्षेत्र आहे काही रिकामा, त्याच्यामध्ये बांबूची शेती ची लागवड करतो आहे. आणि हे आत्ता मी 12x6 नियोजन केलेलं आहे. 12 फुटावर मी ओळी आखून घेतल्या आणि त्यामध्ये सुपर फॉस्फेट आणि शेणखत जी लागवड टाकून घेतली आणि त्याच्यावरती पाणी देऊन टाकलं. पाणी 1-2-3 दिवस ओलावा केल्यानंतर रोटर मारला त्याच्यामध्ये. तर रोटर साधारणतः 1.5 फुटापर्यंत तो डायरेक्ट कुदळी म्हणून जातं. कुदळी डायरेक्ट पट्टी न मारता रोटरला कुदळी न मारलं तर खूप ओल हो जाते. साधारणतः आता आपण बघितलं तर ही जी काटे आहे अशी इथपर्यंत जाते. जवळजवळ इतकी काटी ओल 1-1.5 फूट ओल जाते काटींची. आणि ते आपल्याला ते आपण प्रत्येक खड्डा करण्यापेक्षा हे एकदम त्या रोमधलं भुसभुशीत होऊन जाते आणि पिकांच्या मुळ्या डेव्हलप व्हायला खूप सोयीस्कर आहे. कारण बांबू हे सोट मूळ नसल्यामुळं स्प्रेडमध्ये जातं. आणि हे आता आपण इंजिनिअरिंग आपली पार्श्वभूमी इंजिनिअरिंग आहे, तुम्ही रिक्षणमध्ये काम केलं आहे, तर हे जे तुम्ही अंतर जे 6 फूट घेतलं किंवा 12 फूट घेतलं, जवळजवळ काही रोपं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीचं म्हणजे खड्डा नाही, तुम्ही म्हणला की रोटर फिरवूनच हे करायचं, त्याचे काय फायदे होतील असं वाटतंय तुम्हाला? हा, त्याच्यामध्ये काय होतं, खड्डा हा फक्त पर्टिक्युलर रोपापुरता काढला जातो. आणि ट्रेंच काढली तर ट्रेंचमध्ये पूर्ण आपण खत भरून घेतो. त्याच्याऐवजी सोपी आहे पद्धत म्हणजे रोटर मारला, कुदळी मारल्या तर तो ते रान आपल्याला सफिशियंट भुसभुशीत होऊन जातं आणि मुळांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतं. म्हणजे जेसीबी वगैरे लावायची गरज नाही? काही गरज नाही. म्हणजे आपल्या रेग्युलर रोटरमध्येच हे जिथं बांबूची लागवड करायची त्याच्यावर त्या सरीमध्येच हे करायचं, त्याच्यावरती ते आखून घ्यायचं, त्याच्यावरतीच खतं बितं सगळी स्प्रेड करून घ्यायची आणि डायरेक्ट मिक्स करायची. आपण हाताने खत कधी मिक्स करतो? खत कधी टाकली तुम्ही खत? ही खत जस्ट लागवडीपूर्वी टाकली. किती दिवसापूर्वी टाकली? एक 8 दिवसापूर्वी टाकली. आधी टाकली खत? आधी खत टाकली. बर, आणि काय केलं त्यानंतर? त्याच्यानंतर रोटर खत टाकल्यानंतर ओल देऊन घेतली. बर, म्हणजे चांगलं. म्हणजे पाणी किती दिवस चालू ठेवलं? एक दिवस चालू ठेवायचं, थोडं थांबायचं, परत 1 दिवस चालू ठेवायचं, थांबायचं. असा फायदा काय होतो, त्यातली उष्णता निघून जाते आणि भुसभुशीत होण्याकरता आपल्याला रोटरला मारल्यानंतर भुसभुशीत चांगली होती ते. हा, आणि परत आता पूर्ण आता त्याच्यानंतर आम्ही काय केलं, रोटर मारल्यानंतर जरा सपाट होण्याकरता एक पाईप त्याच्यावरून फिरवली. म्हणजे आपल्याला ड्रिपची लाईन आपल्याला कम्प्लिटली बेड टाईप म्हणजे समान पातळी तर राहते आणि ते पाणी प्यायला ड्रिप न द्यायला सोयीस्कर पडते. बरोबर. असं होतं. किती फुटावर ड्रिप्स हे ठेवलंय तुम्ही, ड्रॉप ठेवलाय? मी आता पहिलीच माझी ड्रिप होती केळीची, ह्या पूर्वीची तीच 2.5 फूट अंतरावर 4 लिटर ड्रिपर आहे, 4 लिटर रिचार्जर ड्रिपर आहे. आणि 1-1.5 तास चालवलं प्लॉटला की तो प्लॉट पाणी पिलं जातं. म्हणजे एवढं बसवेल म्हणता तुम्ही? आता हे जे खड्ड्यामध्ये तुम्ही म्हणताय ना की रोप लावण्याची पद्धत आहे की ते हातानंच ते नेही करतात? हातानं तयारी. आता कारण सगळं खतं बी तर मिक्स केलेलं आहे. म्हणजे हे आता जे पाणी घेतात ते पाण्यामध्ये बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे आणि खुमिक. आता ते पाणी किंवा औषधाचं पाणी आहे, औषधाचं पाणी औषधाचंच आहे. आणि चिकल करून पद्धत ही पद्धत आहे ती चिकल करून आम्ही लावतोय. नाही, आता मला असं म्हणायचं हे तुम्ही अगदीच फूट म्हणजे एक वितवर ह्याच्यावर लावायला आहे, वरच असल्यासारखं दिसत. मग ते खोल लावली तर रोपांना हवा मिळत नाहीये. बर, आणि रोपाची वाढ होत नाहीये. म्हणजे ही पद्धत आम्ही निवडलेली आहे. आणि केळीला सुद्धा आता जी केळी मी केल्या त्या केळी सुद्धा ह्याच पद्धतीने केल्यात आम्ही. चिकल घेऊन त्या चिकलामध्येच टाकायचं, म्हणजे पूर्ण त्याच्या भोवतीनं कीटकनाशक बुरशीनाशक स्प्रेड होतं.
आणि मातीचा जो बांबूचा ज्या गड्डा आहे तो आणि इथली माती याचा जो कॉन्टॅक्ट येणार आहे त्यामुळे बुरशी वाढ होणार ते होणार नाही त्याच्यामुळे चिखल केल्यामुळे भुसभुशीत पाण्या भुसभुशीत असल्यामुळे पुन्हा मुळे फाटाफाट डेव्हलप होतात. नाही पण ही अशी पद्धत मी पहिल्यांदाच बघतोय, कारण जी बांबूची लागवड केली जाते ती खड्डे काढणे चर मारणे त्याच्यानंतर त्यात शेणखत घालणे हे घालणे हे सगळं आहे. पण तुम्ही खतं ही रेग्युलर रासायनिक पण मिसळली? हो रासायनिक खतं आणि त्यामध्ये मी कसं सुपर फॉस्फेट आणि पोटॅश आणि तुमचं शेणखत हे बेडवर डायरेक्ट टाकून घेतलं आणि मिक्स केलं. मिक्स केलं म्हणजे खड्ड्यात मिक्स करणार होतो ते पूर्ण ट्रेचमध्ये मिक्स केलं गेलं, म्हणजे मुळे कोणीकडे जर गेले तर ते कॅच करू शकतात. किती एकर आता ही लागवड? आपली 3 एकर लागवड आहे आणि याच्यामध्ये 1 एकर टुलडा आहे आणि बाकी 2 एकर बल्कोवा आहे. म्हणजे बल्कोवा आणि टुलडा अशा दोन प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत. आता आपण उभा आहे तिथं टुलडा चालू आहे लागवड करायची. रोपं थोडी उंचाडली? हा रोपं हे बियापासून केलेले आहेत आणि त्यामुळं ते चांगले वाढलेलं आहेत आणि चांगला हार्डनिंग झालेलं आहे त्याचं. ड्रिप लाईनचे रो आहे ते 12 फुटावर आहे, म्हणजे रोपाची ओळ 12 फुटावर आहे आणि दोन्ही रोपातलं अंतर आहे ते 6 फूट आहे. जवळ जास्त जवळ झालं असं वाटत नाही? हा तो काय 7 फूट घेतात आता मिनिमम, तर आपण 6 फूट घेतलं का तर परत जे अंतर राहतं त्यामध्ये गॅप काहीच आपण भरू शकत नाही. एकदा बांबूची वाढ झाल्यानंतर तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर बांबू तिथे येऊ शकणार नाही. आत्ताच तुम्ही केलं तर एक सलग पद्धतीची भिंत बांबूची होऊन जाईल आणि जागा वेस्ट होणार नाही. नाही उन्हाळ्यामध्ये लागवड, उन्हाळ्यामध्ये जे लागवड आपण का करायचं की आता जर आपण पावसाळ्यात लागवड केली असती ही तर सगळं तणच दिसलं असतं इथं आणि सगळे खतं वगैरे हे सगळं तण खाऊन टाकतं आणि रोपांची मुळांची डेव्हलपमेंट लवकर होत नाही मग त्या वेळेला आणि त्या तणाचं तण काढण्यातच आपली एनर्जी खूप वेस्ट होते. आता त्रास होतो काय फक्त पाणी देणे हा त्रास होतो, पण ज्याच्याकडे आपल्याला पाणी उपलब्ध आहे त्यांना ही लागवड करायला खूप सोयीस्कर आहे. 2 महिने आधी 2 महिने अगोदर पावसाळ्यापर्यंत हे सगळं सेट होऊन जाईल आणि पुन्हा पावसाळ्यात तुम्ही तण अजिबात नाही काढलं तरी चालेल. म्हणजे ते ह्यांच्या मुळाची वाढ झालेली असते, ह्यांची मुळाची हे डेव्हलप झाले असते त्यामुळे जर तुम्ही पुन्हा अजिबात जरी तण काढलं नाही नुसतं ब्रश कटर मारला तरी चालेल. हा आता तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर मग तुम्ही आतलं जी दोन्हीच्या मध्ये जे आहे त्याचं तुम्हाला मेहनत करावं लागेल, पण मेन बांबूच्या लाईन मधले तुम्ही तण सुद्धा काढून नको असं माझं मत आहे. तिथंच कटिंग करून तिथंच टाकावं, तिथेच टाकावं. हीच पद्धत आम्ही केळीमध्येही वापरलेली आहे आणि बिलकुल काय आम्ही परत त्याच्यामध्ये कुठलंही रोटावेटर कुठलंही खुरपं कुठलंही काही वापरलेलं नाही त्याच्यामध्ये. असं होतं त्याच्यामध्ये होतं काय जीव जीवाणू जंतू जे काय वाढायचे आहेत ते तिथं खाद्य होतं हे सगळं तणाचं खाद्य होईल होऊन जाईल, कॉम्पिटिशन होणार नाही. म्हणजे आता हे जे ते आता हा एप्रिल महिना आहे, एप्रिल मे जून जूनच्या मध्यानंतर पाऊस सुरू होईल. म्हणजे हे 2-2.5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन शूट तयार निघतील, छोटे छोटे शूट तयार निघतील ह्यातून आणि ते शूटना जोम येईल पावसाळ्यामध्ये. असं आहे आता फक्त आपल्याला कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून आपण उन्हाळ्यात लागवड करतोय. बरोबर बोला. हा शेणखत आहे हा पूर्ण आणि आता मुळे इथंच आहे. एवढा आपण हा भाग आहे तो हाच एवढाच भाग हे लावलेला आहे रोपाची पिशवी लावलेली आहे. आता पूर्ण इकडेपर्यंत घेतले आपण त्याच्या बाहेर, त्याच्यामुळं आता कसं झालं तिथं अंधार झाला खूप अंधार पडला. अंधार पडल्यामुळं मुळांच्या जवळ मुळांच्या जवळ अंधार पडल्यामुळे रोप मुळे सतत आता काम करायला सुरुवात करणार आहेत आणि त्याचा तो हा ह्या रोपावर परिणाम दिसतोच. आपण हा हितून वाढला आहे 4 दिवसात. हा हितून एवढा हितूपर्यंत हे होतं आता शेणखाला पडलेलं इथं आणि इथून हे नवीन आलेलं दिसतं ना. हा एवढा हे 4 दिवसापूर्वी लावलेलं रोपाचं खालून वर आलं लगेच. हा नवीन शूट होता तो फास्ट इथं फास्ट पावडर ठेवलं झालं. म्हणजे हे जी पद्धत आपण जी म्हणताय की शेणखाला, मला सांगा सर शेण कसल्या कसं घ्यायचं? ताजं शेण साधारण 200 लिटर बॅरलमध्ये 40 किलो शेण ताजं आणि 1-20 लिटर गोमूत्र. मग कोणते असं गाई म्हैस बैल काय कोणत्याही चार पायच्या जनावरांचं शे चालेल पण ताजं असावं. मग त्याचा फायदा काय होतो ताजं असल्यामुळे हे शेण फट्ट भरतं. जर कुजलेलं असेल तर ते बसणार नाही, शेण बसत नाही असं घट्ट होत नाही. आता ह्याच्यात पाणी टाकलं तर हे स्लिप होतं. आता साईडनं त्याची ओल राहते आता आतमध्ये म्हणजे सारवल्यासारखंच सारवल्यासारखं ओतलं की आपापच त्याचं प्लेन होतं. ते काय वेगळं करावं लागत नाही. प्रत्येकाला एक मग अर्धा लिटर ओतलं की बरोबर त्याचं तयार होतं
सरफेस म्हणजे ही एक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त खूप उपयुक्त पद्धत आहे पद्धत आहे. की मुळांना सतत काम करायला लावलं आपण. हे सेन नसतं आता तर इथं उन्हाच्या उन्हाच्या ऊन लागलं असतं याला. आता हे याच्यामुळे थंड राहिलं आणि ऊन ऊन लागत नाही आता, त्यामुळे मुलं आतल्या आत काम करत चालू केलेलं आणि आतला गारवा आहेच, आतला गारवा आहेच, तोही लगे वाळत वाळत नाही ह्याच्यामुळे, शेणामुळे वाळतच नाही, वाळतच नाही, त्याच्या खाली कायमच ओलावर आहे, कायम ओला राहत. हां, आणि ही माती कशी आहे जरा हे बघू. ही माती आता बघा इथून ओल ओल राहते कुठे, आता दोन्ही रोपापर्यंत मी ट्रेंच काढतो. हे पूर्ण ओला आहे, त्याच्यामध्ये हे तण सुद्धा, हे दोन्ही रोपाच्या मधलं तण आहे, म्हणजे हे तो ओलावा आहे. वरून दिसते तुम्हाला, वरून कोरडी दिसणार ही माती, ही कोरडी आहे. आत तुम्ही खोदलं हे असं खोदलं की ओली दिसते हे, आणि हे हाताला चिकल लागला नाही पाहिजे अशी वापसा कंडिशन राहते, राहायला पाहिजे. म्हणजे हे कंडिशन ठेवल्यामुळे रोपात रोपाची चांगली वाढ, चांगली वाढवत. आणि हे आपण भुसभुशीत ज्या सांगितल्या पद्धतीने जी मेहनत केल्यामुळे हे पूर्ण ट्रेंच ट्रेंचच भुसभुशीत आहे असं.